friends, today I will talk about some concept of the fisheries and three types of the otter. First is aquaculture. Aquaculture म्हणजे काय? ज्यावेळेसला आपण प्रॉन, फिश आणि वेगवेगळे प्लांट्स असतात त्यांची ज्यावेळेसला आपण रिअरिंग करतो एकाच प्लांटमध्ये आपलं सॉरी एकाच ऑटरमध्ये त्याला काय म्हणतो आपण ॲक्वाकल्चर. दुसरं आहे पिसिकल्चर. फक्त तिथे जे कल्टिवेशन केली जाते ती फक्त फिशची कल्टिवेशन केली जाते, रिअरिंग केली जाते, बाकी कुणाचीही रिअरिंग केली जात नाही त्याला काय म्हणतो आपण पिसिकल्चर. थ्री टाईप्स ऑफ वॉटर कोणकोणते येतं? तर पहिलं आहे फ्रेश वॉटर, दुसरं आहे मराईन वॉटर आणि तिसरं आहे ब्रॅकिश वॉटर. फ्रेश वॉटर म्हणजे काय? गोडं पाणी. आपण नदी, तलाव, डॅम्प आहेत या ठिकाणी आपण ज्या वेळेसला फिशची रिअरिंग करतो त्याला काय म्हणतो आपण फ्रेश वॉटर फिश फिशरीज. दुसरं आहे ते आहे मराईन. मराईन म्हणजे काय? सॉल्टी वॉटर. सॉल्टी वॉटर कुठे असते? ओशनमध्ये. ओशन म्हणजे समुद्र. समुद्रामध्ये ज्या वेळेसला फिशची रिअरिंग केली जाते त्याला काय म्हणतो आपण मराईन वॉटर फिशरीज. तिसरं आहे ब्रॅकिश वॉटर. ब्रॅकिश वॉटर म्हणजे काय? थोडं सॉल्टी वॉटर आणि थोडं गोडं वॉटर. ज्या वेळेसला नदी समुद्राला जाऊन मिळते आणि ज्या वेळेसला समुद्राचं थोडंसं सॉल्टी वॉटर आणि नदीचं गोडं वॉटर मिक्स होतं आणि तिथे ज्या वेळेसला रिअरिंग केली जाते फिश किंवा प्रॉन्सची त्याला काय म्हणतो आपण ब्रॅकिश वॉटर. ब्रॅकिश वॉटरलाच काय म्हणतो आपण इस्टुरियन वॉटर. थँक्यू.